नमस्कार अतिशय उत्कृष्ट असा आजचा व्हिडिओ होणार आहे कारण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या बोर्डाच्या मार्च दोन हजार बावीसच्या मध्ये आलेलं व्याकरण सर्वच्या सर्व व्याकरण त्याची उत्तर आपल्याला दिली जातील ही पीडिओ फायर सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केली जाणार आहे पाहायचा आहे आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पहिलंच वाक्य आपल्या परीक्षेमध्ये विचारलं होतं बघा ते वाक्य आहे पहिलं वाक्य आणि त्याला सूचना आहे ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट मेक इट अफर्मेटिव सेंटेन्स परंतु या परीक्षेमध्ये सूचना द्यायची राहिली होती त्याच उत्तर आपल्याला वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नॉट नेव्हर असतील तर ते काढावे लागतात आणि त्याच्या नंतर आलेले जे शब्द त्याच्या विरुद्धार्थाचे शब्द लिहून वाक्य काढावं लागतं आत्ता जी माहिती सांगितलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्ही याचं उत्तर तयार करा शेवटी मी याची उत्तर आपल्याला सांगणार आहे पुढचं वाक्य आहे जे बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलं होतं दुसरं वाक्य मेन हुश मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस मेक द अभव सेंटेन्स सिंपल आता या वाक्याला सिंपल करायचं म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हे कसलं सेंटा सेंटेन्स आहे कॉम्प्लेक्स आपल्याला हे सिम्पल बनवायचं आहे म्हणजे या वाक्यातलं हो निघून जाईल आणि या वाक्यात जे मुख्य क्रियापद आहे त्याला ऐंज जोडावं लागेल या सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही याचं उत्तर तयार करा शेवटी उत्तर सांगणार आहेच तिसरं वाक्य बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलं होतं वी कॅन ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली ॉज्य शो कम्पल्शन किंवा बऱ्याच वेळा हे मोडोलॉक्झ्युलरी वापरायला विचारलेलं आहे ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी वापरतात मस्ट कोणतं वापरतात मस्ट हे मोडलॉक्झ्युलरी वर्ब ऑब्लिगेशन व्यक्त करण्यासाठी वापरतात मग तुम्हाला दिलेल्या वाक्यात कोणतं मोडल ऑक्झिलरी आहे ते बघावं लागणार आहे आणि त्याच्या जागेवर मस्ट वापरून ते वाक्य पुन्हा लिहावं लागणार आहे आपल्याला जमेलच उत्तर शेवटी सांगणारच आहे आणि आता याच्यानंतरचं वाक्य आहे चौथ्या क्रमांकाचं वाक्य आपल्या समोर ॲज आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस क्वामा द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम बिगिन द सेंटेन्स विथ नो सुनर डॅश डॅश नोसूनर असलेल्या वाक्यात आपल्याला ध्यान वापरावंच लागतं विद्यार्थी मित्रांनो जर वाक्यामध्ये ॲज ॲस सुन ॲज व्हेन असे शब्द असतील तर त्याच्या जागेवर वापरायचं नो नोसुनर आणि नो सुनरच्या नंतर लगेच वापरतात हेल्पिंग व्हर काय वापरतात लगेच हेल्पिंग व्हर वाक्य जर नसेल तर काळानुसार डू डज किंवा डीड घेतात आणि जेव्हा वाक्यामध्ये डू डीट घेतलं जातं तेव्हा मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं लागतं आणि क्वामापर्यंत जशास लिहून क्वामाच्या जागेवर ध्यान शब्द घ्यावा लागतो पुढच्या वाक्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे पाचव्या क्रमांकाचं वाक्य द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड मेक इट अ रेटोरिकल क्वेश्चन रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे अलंकारिक प्रश्न जो प्रश्न असा अशासाठी विचारला जातो त्याला उत्तराची अपेक्षा नसते जर वाक्य होकारार्थी असेल तर रेटोरिकल क्वेश्चन नकारार्थी होतं आणि वाक्य जर होकारार्थी असेल तर नकारार्थी आणि वाक्य नकारार्थी असेल तर रेटोरिकल क्वेश्चन नकारार्थी एवढ्या माहितीच्या आधारे याचं उत्तर तुम्ही तयार करा आणि मी आपल्याला याची उत्तरं लगेच याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य आहे समर्स इन डेली आर वॉट स्पॉट द इन द गिव्हन सेंटेन्स अँड री द करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी इथं जे विशेषण आहे एक्स्ट्रीम हे चुकीचं आहे इथं आपल्याला एक्स्ट्रीमली लावावं लागेल आणि मग ते बरोबर होईल कारण ते क्रियाविशेषण होईल त्याच्यानंतर सातवं वाक्य अत्यंत सोपं आहे बघा ही वर्क हार्ड बिल्डिंग अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन इथं काय करायचंय द सेंटेन्स युजिंग द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड विद्यार्थी मित्रांनो अधोरेखित शब्द केलेला आहे बिल्डिंग हा आहे जेरण आणि आपल्याला बनवायचंय इन्फिनिटिव्ह इन्फिनिटिव्ह बनवत असताना त्या क्रियापदाचं मुख्य रूप लिहायचं आणि त्याच्या अगोदर टू शब्द बाकी कुठलाही बदल न करता संपूर्ण वाक्य जशाला तसं लिहून काढायचं आणि आता आपण शेवटचं वाक्य बघतोय टाटा ग्रुप लॉन्च पॅसेंजर कार टाटा इंडिका पॅसेंजर कार म्हणजे हे वाक्य आपल्याला पॅशी मध्ये करायचं आहे आणि या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आहे म्हणजे या वाक्याचं पॅशिवाईस कसं होईल वॉच प्लस एम व्ही थ्री वाक्यामध्ये येईल आणि त्याचं पॅशिवाईस मध्ये होईत पॅशी वाईसमध्ये काय स्ट्रक्चर असतं सब्जेक्टच्या जागेवर ऑब्जेक्ट प्लस टू टूवीचं काळानुसार योग्य ते रूप त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूपच हे पॅशी वाईसमध्ये वापरतात त्याच्यानंतर इतर शब्द आणि इतर शब्दाच्या नंतर बाय शब्द घेऊन वाक्याच्या सुरुवातीस आलेला सब्जेक्ट द्वितीय विभ्यक्तीच्या स्वरूपात लिहायचा आणि उत्तर तयार व्हिडिओ पॉज करत जा ऐका आणि उत्तर लिहून काढा आणि आता आपण आलोय पुढच्या उत्तराच्या भागाकडं बघा आता तुम्ही इथं उत्तरं पाहून घ्या इथं आपल्याला या ठिकाणी अफर्मेटिव्ह सेंटेन्स करायचं होतं आणि हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स इथं या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे नो हे वाक्यातलं निघून जाईल आणि त्या ठिकाणी ग्रेटच्या विरुद्धार्थी शब्द ऑर्डिनरी किंवा व्हेरी कॉमन हे दोन शब्द वापरून तुम्ही हे वाक्य विध होकारी बनवू शकता दुसरं वाक्य होतं आपल्यासाठी मेन हमॅश विंडोज डू नॉट रिमेंट टू चॅट विथ द पोलीस हे वाक्य बनवायचं होतं आपल्याला सिंपल या वाक्यातलं हु काढून टाकलं आणि स्मॅशला ऐंज जोडलं वाक्य झालं साध्यनंतर तिसरं वाक्य या वाक्यामध्ये कंपल्शन दाखवणारं मोडल ऑक्झिलरी भर वापरायचंय कंपल्शन दाखवणारं मोडल ऑक्स ज्वेलरी बरोबर दाखवायचंय आणि आपण या ठिकाणी कंपल्शन दाखवणारा मोडल ऑफ ज्वेलरीवर कोणतं वापरणार आहोत मस्ट कोणतं वापरणार आहोत मस्ट आणि उत्तर तयार त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे नो सुनर दॅन वापरण्याचं ॲच सुन्याच्या किंवा ॲजच्या जागेवर नोसूनर वापरा त्याच्यानंतर वाक्यात सह्यकारी क्रियापद नाही म्हणून डीट घेतलं त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचा ईडी प्रत्येक काढून टाकला आणि कॉमापर्यंत जशा तसं लिहिलं आणि कॉमाच्या जागेवर काय लिहिलं त्याच्यानंतर पाच वाक्य आहे द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड या वाक्याचं चा तुम्हाला करायचं आहे रेटोरिकल क्वेश्चन मग सांगितल्याप्रमाणे डझन द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड इथं डझन घेतल्यामुळं लुकचा यश प्रत्यय निघून गेला शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नये आणि आता त्याच्यानंतर पुढचं वाक्य आपल्यासाठी आहे ते म्हणजे स्पॉट द येररचं समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट ऐवजी आपण काय घेतलं एक्स्ट्रीमली कारण ते क्रियाविशेषण आहे म्हणून सातव्या क्रमांकाचं वाक्य जे आहे ते बिल्डिंगचं इन्फिनिट आपल्याला तयार करायचं आहे आपण त्याचं इन्फिनिट तयार केलं टू बिल्ड काय तयार केलं टू बिल्ट आणि शेवटचं वाक्य टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर कार टाटा इंडिका याचं आपल्याला ॲक्टिव्हाइसमधून पॅशी वाक्य बदलायचं आहे ते उत्तर होईल द पॅसेंजर कार टाटा इंडिका हे ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेतलं वाक्यात भूतकाळ आहे म्हणून टू व्हीचं भूतकाळी रूप वॉज घेतलं पॅची मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात म्हणून लॉन्चड घेतलं बाय शब्द आणि सब्जेक्ट द्वितीय विभक्तीच्या स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा परंतु